नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावर नवापूर पोलिसांकडून गुजरात राज्यातून येणाऱ्या वाहन चालकांची RPTCR रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास वाहन चालकांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश दिला जात आहे. ज्या वाहन चालकांकडे RPTCR कोरोना रिपोर्ट नसल्याने त्यांना महाराष्ट्रात प्रवेश न देता पुन्हा गुजरात राज्यात परतवले जात आहे. हम लोग सोनगढ़ से नवापुर जा रहे थे, महाराष्ट्र बॉर्डर पे साहब ने बोल दिया कि आपके पास RTPCR रिपोर्ट नहीं है, इसकी वजह से आप सोनगढ़ वापस जा सकते हैं. फिर आप अभी हम लोग सोनगढ़ जा रहे हैं. तसेच गुजरात राज्यातील उच्छल पोलिसांनी देखील महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात तपासणी सुरू केली आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास अशा लोकांना गुजरात राज्यात देखील प्रवेश दिला जात आहे. कोरोना रिपोर्ट नसल्यास वाहन चालकांना महाराष्ट्रात परतवून लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ये गुजरात बॉर्डर है, मैं उच्छल पुलिस से हूँ, राहुल भाई दिगंबर भाई धोबी. और जिसका महाराष्ट्र से गुजरात में आने वाली जो है कार या कोई भी व्हीकल है, उनका RTPCR टेस्ट नेगेटिव हो तो ही उनको एंट्री है, वरना जिनके पास नेगेटिव रिपोर्ट नहीं है तो उनको हम रिटर्न कर देते हैं. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागामध्ये महाराष्ट्रातील नवापूर पोलीस गुजरात राज्यातील उच्छल पोलीस नाकाबंदीसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही राज्यातील वाहन चालकांची कसून तपासणी केली जात आहे. माझं नाव सुरेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल 902. आम्ही नवापूर येथील चेकपोस्ट इथे काम करत आहोत. शासनाने आदेश दिल्याप्रमाणे सर्व गाड्यांचे जे RTPCR टेस्ट आहेत त्या टेस्ट चेक करून त्या गाड्यांना आम्ही इकडे पाठवत आहोत महाराष्ट्रामध्ये. ज्यांचे टेस्ट नाही आहेत त्या गाड्यांना आम्ही रिटर्न पाठवत आहोत. 24 तासामध्ये किती गाड्या जातात? 24 तासामध्ये आता हे माल वाहतुकच गाड्या जास्त आहेत, बाकीच्या गाड्या तुरळक प्रमाणात आहेत. म्हणजे जे महत्वाचे आहेत त्यांचे पास आहेत तेच फक्त येतात इकडे, बाकी गाड्या नाहीत. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये नवापूर पोलीस करीत आहेत. नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा सीमावर्ती भागात नवापूर पोलिसांनी 24 तासासाठी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.